नमस्कार, अलका रेसिपी मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथी बटाट्याची मिक्स भाजी। तर त्यासाठी काय साहित्य घेतले ते बघूया। तर सर्वात प्रथम एक चमचा धने पावडर घेतले, एक चमचा हळद घेतली, एक चमचा जिरे घेतले, एक चमचा मीठ घेतलं, दोन चमचा लाल मिरची पावडर घेतली, एक कांदा मोठा कापून घेतला, 10-15 लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतल्या, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, एक बारीक कांदा बारीक चिरून घेतला मोठा कांदा, 2 टमाटे कापून घेतले, 2 बटाटे घेतले चांगले धुवून स्वच्छ करून चांगले बारीक बारीक काप केले, आणि एक मेथीची भाजीची गड्डी घेतली ती स्वच्छ धुवून आणि कापून घेतली। तर सर्वात प्रथम आपण बटाटे फ्राय करून घेऊया। तर कढईत तेल टाकूया, 3 चमचे तेल टाकूया आणि त्याच्यात बटाटे कांदा फ्राय करून घेऊया। आता त्याच्यात बटाटे टाकूया प्रथम। चांगले फ्राय झाले आहे, त्याच्यामध्ये मोठेले कांदे फ्राय करून घेऊया। चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे, मला तर भाजीत परत एकदा फ्राय होईल, परंतु आता मी नवीन पद्धतीने भाजी बनवते, आपली दररोजची भाजी बनवत तसं मी वेगळी भाजी बनवते, त्यासाठी तुम्ही बघा। आता मी कांदा बटाटे काढून घेऊया आणि नंतर जिरे कांदा टाकून मी तिच्या भाजीला फोडून घेऊया। आता गॅस कमी करते मी, तेलामध्ये आपण भाजी करून घेऊया। त्याच्यामध्ये प्रथम जिरे टाकूया, जिरे चांगले लाल होऊया, नंतर हिरवी मिरची टाकूया, नंतर हा कांदा चांगला फ्राय होऊया। लसूण टाकून घेऊया, तो चांगला फ्राय करून घेऊया। आणि मीठ पण टाकूया, त्यामध्ये धने पावडर टाकूया, आणि नंतर लाल मिरची टाकून घेऊया। ही हळद पावडर टाकूया, त्याच्यानंतर आपण हे टमाटे कापलेले आहे बारीक ते चांगले मऊ उडवू। आता 5 मिनटं याच्यावर झाकण ठेवू आणि मऊ उडवू, नंतर भाजी टाकून देऊया त्याच्यामध्ये। आता याच्यावर 5 मिनटासाठी झाकण ठेवू, आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनटांनी परत उघडून बघूया मऊ झाले का टमाटे ते। आता यातला मसाला सगळा शिजून झाला आहे, कांदा टमाटे एक जीव झालेला आहे। आता याच्यात आपण भाजी टाकूया, अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण एक कांदा आणि बटाटे फ्राय केलेले ते टाकून देऊ। हे चांगलं मिक्स करून घेऊया,
सुगंध सुंदर आलेला आहे, टेस्ट पण चांगली झाली आहे. आता याच्यावर 5 मिनटं झाकण ठेवू, मग नंतर आपण आपली भाजी तयार होईल. बटाटे शिजवायला अर्धे शिजलेले आहे बटाटे, आता भाजीमध्ये अर्धे शिजतील म्हणजे छान लागेल. आता आपण 5 मिनटं याच्यावर झाकण ठेवू मारूया, आणि 5 मिनटांनी बघूया भाजी शिजल्यानंतर. आता आपली भाजी एकदम चविष्ट टेस्टी झालेली आहे. हे बघा, कडू पण लागत नाही आणि सुंदर सा सुवास सुटलेला आहे. किती सुंदर झालेली आहे. आता ही भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आपली मेथीची भाजी एकदम फर्स्ट क्लास झाली आहे, टेस्टी झालेली आहे. जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओवर लाईक करा, सबस्क्राईब करा, काळजी घ्या. आणि जो कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज त्यांनी सबस्क्राईब करा. आपण परत पुढच्या व्हिडिओत भेटूया. धन्यवाद.